मायेच्या आशेने जमलेले सगळेजण एव्हाना पांगलेले असतात आणि सोबत करणाऱ्या सावलीचाही भरोसा राहत नाही. मग उरतो एकच पाठीराखा, पंढरीचा विठुराया. त्याची कृपा हीच आशा एकमेव. कृपेमध्ये असते दया आणि क्षमा. कृपेला माया आणि अज्ञान याचा स्पर्शही नसतो. स्थळ, काळ, परिस्थितीचं बंधनही नसतं. ती कृपा अनवरत आनंदे वर्षतीये अशी असते. माझ कळू येते माझे अवगुण, माझ कळू येते माझे अवगुण. गेलो मी माझ्या इंद्रियाधीन, गेलो मी माझ्या इंद्रियाधीन. माझ कळू येते माझे अवगुण, माझ कळू येते माझे अवगुण. तरंग पालट तिरंग, बुद्धीचे तरंग पालट तिरंग. स्थिर राहून देती एका ठाई निश्चळ, स्थिर राहून देती एका ठाई निश्चळ. मज कळू येती माझे अवगुण, माझ कळू येते माझे अवगुण. दास झालो त्याचा साथ तया देऊन, दास झालो त्याचा साथ तया देऊन. जेव्हा मज कळले वेळ जाई ती निघून, जेव्हा मज कळले वेळ जाई ती निघून. मज कळू येती माझे अवगुण, मज कळू येते माझे अवगुण. मज देई संसारा मधून, मुक्ती मज देई संसारा मधून. नाही मज कोणी दुजा तुझा वीण, नाही मज कोणी दुजा तुझा वीण. मज कळू येती माझे अवगुण, मज कळू येते माझे अवगुण. गेलो मी माझ्या इंद्रियाधीन, गेलो मी माझ्या इंद्रियाधीन. मज कळू येते माझे अवगुण, मज कळू येते माझे अ
भावगुण मज कळू येते माझे अवगुण. तो कृपाळू विठुराया धावत यायचा तर मी पण संपवूनच त्याची आळवणी करायला हवी, नाही का? श्री क्षेत्र पंढरपूर, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या भक्तांनी पंढरीचा महिमा वाढवण्यापूर्वीची ही विठ्ठल देवरायाची नगरी. पुंडलिकाच्या पुण्याईनं ही विटेवर उभी राहिलेली साजिरी मूर्ती प्रेमळ भक्तांना मोक्षदायी झालेली आहे. म्हणूनच विठूनामाचा गजर करीत खांद्यावर पालखी घेऊन लाखो पावलं पंढरपूरला दरवर्षी निघतात. संतांचा महिमा वर्णावा किती, संतांचा महिमा वर्णावा किती, वाहिला संसार त्यांनी विठ्ठला पायी, वाहिला संसार त्यांनी विठ्ठला पायी. संतांचा महिमा वर्णावा किती हो, संतांचा महिमा वर्णावा किती. हरि भजनी रंगुनी गोरा कुंभाराने, हरि भजनी रंगुनी गोरा कुंभाराने, आपुल्याच तानूल्याला तुडविले पायदळी, आपुल्याच तानूल्याला तुडविले पायदळी. संतांचा महिमा वर्णावा किती, संतांचा महिमा वर्णावा किती. एकनाथा घरी कावडीने पाणी वाहिले, एकनाथा घरी कावडीने पाणी वाहिले, जनाईची लुगडी चंद्रभागी धुतली, जनाईची लुगडी चंद्रभागी धुतली. संतांचा महिमा वर्णावा किती, संतांचा महिमा वर्णावा किती. सावताची भाजी घुडुनी त्याची बांधीशी जुडी, सावताची भाजी खुडुनी त्याची बांधीशी जुडी. कबीराचे विणुनी शेले त्याची घालीशी घडी, कबीराचे विणुनी शेले त्याची घालीशी घडी. संतांचा महिमा वर्णावा किती, संतांचा महिमा वर्णावा किती. जनाबाई संगे हरी जात्यावरी ओवी, जनाबाई संगे हरी जात्यावरी ओवी गाई, रूप घेऊनी सखूचे स्वतःशीच बांधून घेई, रूप घेऊनी सखूचे स्वतःशीच बांधून घेई. संतांचा महिमा वर्णावा किती, संतांचा महिमा.
करणावा किती वाहिला संसार त्याने विठ्ठला पायी वाहिला संसार त्याने विठ्ठला पायी संतांचा महिमा वर्णावा किती संतांचा महिमा वर्णावा किती वृत्तीची निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही ज्ञानाचा सोपान चढल्याशिवाय मुक्ती नाही म्हणूनच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशा क्रमानं नावं येतात त्यांनीच तर या शोधयात्रेच्या मुक्कामाचं ठिकाण सांगितलं आणि विठ्ठल नामाचा सोपा मंत्रही दुर्जन होई सजन दुर्जन होई सजन म्हणा मुखी विठ्ठल आ म्हणा मुखी विठ्ठल नवजन झाले माझे मन नवजन्म हा घेऊनी धन्य झाले माझे मन तव चरणी अर्पून तव चरणी अर्पून झाले सार्थक जीवन म्हणा विठ्ठल म्हणा मुखी विठ्ठल नाम तुझे स्मरून सुख दुःखात समान नाम तुझे स्मरून सुख दुःखात समान देई सुगंध सर्व जगास देई सुगंध सर्व जगास चंदना परी जिजून म्हणा मुखी विठ्ठल कर्म घडो हातून ज्ञान ज्योत पेटवून सत्कर्म घडो हातून ज्ञान ज्योत पेटवून न राहो खंतमनी न राहो खंतमनी काहीतरी राहून म्हणा मुखी विठ्ठल आ म्हणा मुखी विठ्ठल दुर्जन होई सजन दुर्जन होई सजन म्हणा शोधयात्रा सुरू होते मनापासून आणि येऊन पोचते ती मनापर्यंत वर्तुळ पूर्ण होतं मन नावाच्या बेटाभोवती कितीतरी तटबंद्या आणि अवाढव्य बुरुजही अनेक आकाराचे या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी असतात कितीतरी होड्या हे मन सूक्ष्म असतं आणि विश्वाचा पसारा सामावण्या इतकं विशालही असतं त्यात अवकाशातल्या चमचमत्या चांदण्यांचा प्रकाश भरतो
तशी काळोखाची भूतही दाटून राहतात. सुखानं भरतं आणि दुःखानं रितं होतं हे मन. ते एकाग्र होत नाही कारण ते व्यग्र असतं. रुची आहे तिथं ते चिकटून बसतं. पण नामाची, नामस्मरणाची रुची लागली तर देहबुद्धीचा विचार हा अविचारच. म्हणून ते मन निर्विकार करूनच यात्रेला निघायला हवं. चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला, विठुरायाच्या दर्शनाला, विठुरायाच्या दर्शनाला, दर्शनाला. चंद्रभागेच्या तीरावरी, चंद्रभागेच्या तीरावरी, संतांचा मेळा जमला, संतांचा मेळा जमला. चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला. रखुमाईच्या दर्शनाने, रखुमाईच्या दर्शनाने, होई आनंद भक्तजनाला. चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरी. दिंड्या पताका वैष्णव नाचती, दिंड्या पताका वैष्णव नाचती, दंग होऊनी सोहळा पाहिला. चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला, विठुरायाच्या दर्शनाला, विठुरायाच्या दर्शनाला, दर्शनाला. चंद्रभागेच्या तीरावरी, चंद्रभागेच्या तीरावरी, संतांचा मेळा जमला, संतांचा मेळा जमला. चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला. अनेक संतांना पंढरीचा विठुराया सखा म्हणून सापडला. विठ्ठल बोलावा, विठ्ठल गावा, कारण तीच खरी संजीवनी, जीवाला तारणारी, देहाला उद्धरणारी. तो जळी स्थळी काष्ठी पाषाणी राहणारा सर्वसंचारी. तो सापडण्याचा उपाय खात्रीचा म्हणजे नित्यनामाची उपासना. असं केल्यानं तो असतो आपल्या ओठांवर आणि उमटतो अंतरंगात. एकदा विठ्ठलाची कृपा झाली, त्याचं ध्यान लागलं की त्याच्या भेटीची आसही लागते. हृदयातला हा भाव स्वस्थ बसू देत नाही. ही आस तुम्हा आम्हा सामान्यांनाच असते असं नाही, तर श्री नामदेवरायांनी तीर्थावळीचे अभंगही लिहिलेले आहेत. या आसेपोटीच पावलं तीर्थयात्रेसाठी उंबरा ओलांडतात. संत ज्ञानेश्वर तर इतर संतांना घेऊन तीर्थयात्रेसाठी निघाल्याचे दाखले मिळतात. पंढरपूर तर सुखाचं आगर, संतांची दाटी होते ती वाळवंटी काठी. परत परत न मिळण्याची हमी असलेला मनुष्य देह, त्याचं सार्थक करायचं तर विठोबाचं दर्शन हवंच. रूप सावळ्याचं पाहिलं की मुक्ती,
त्यासाठी भक्ती. ओठांवर पांडुरंगाचं नाव घेत एक वेळ का होईना, पण ही वारी हवीच. आणि म्हणत राहायचं, तुझी ये संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. त्या विठ्ठलाचं दर्शन हा शोधयात्रेचा अंतिम टप्पा. खरं तर बिंदू बिंदूनी पूर्ण होणारा हा शोध त्याचा नाहीच, हा आपलाच शोध अंतरात्म्याचा. सतत नवोन्मेषशाली असणारा जीवात्मा, अग्नीनं न जळणारा, पाण्यानं न भिजणारा, सुखदुःखाच्या पल्याड राहणारा, जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त, स्वतंत्र, अविनाशी आत्मा. भारतीय संस्कृतीचं आधार लेणं आणि नवजीवनाची आशा प्रतिबिंबित करणारं हे सनातन सत्य, अटळ. गहन खोल असा अर्थ उलगडणारं, शोधयात्रेला प्रेरक, संजीवक सनातन सत्य, शोधयात्रेचं साफल्य.